आणि या साईडला कसले घोस लागलेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे देह हाती झालेला आहे. खूप आशेने आलेलो आणि हाती असं ही निराशा लागलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी विष्णू सावंत पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही निघालो आहे अजून एक रानमेवा काढण्यासाठी ज्याचं नाव आहे जांभूळ. तर आता मी पोहोचलो जांभळाच्या झाडाच्या इथे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता स्वरूप आणि अथर्व आहे ते जांभळं काढतायत, पण त्यांच्या हाती काय अजून जांभळे लागली नाहीत कारण जांभळे आहेत वरच्या साईडला. तर आता काय कसरत करून काय डोकं लावून काय आयडिया वापरतो तेही बघण्यासारखं आहे. तर हे सगळी आयडिया वगैरे वापरू आणि आम्ही आज जांभळं काढू. तर बघूया जांभळं काढून कशी टेस्ट वगैरे आहे ती. तर खूप वरच्या साईडला अशी जांभळं आहेत आणि जांभळं सगळी खालीच पडत आहेत आणि ते एक स्वरूपला भेटलेले आहे जांभूळ. आणि बघू शकता तुम्ही अथर्वने किती जांभळं काढले आहेत ती. वरच्या साईडला जांभळं लागलेत आणि सगळी जांभळं पिकलेली आहेत त्यामुळे ती गळून खाली पडत आहेत. मला काय वाटत नाही भेटतील अशी जांभळं, बघू. वा, आणि अशा प्रकारे देह हाती झालेला आहे. जुगाड जुगाड केलेला पण पहिला आयडिया अनसक्सेसफुल अशा प्रकारे झालेली आहे. आता दुसरी आयडिया आपल्याला काहीतरी वापरावी लागेल. तर कुठची आयडिया काय डोकं लावतात ते बघूया. चढ पडलं तर काय, अरे चढा काय नाही. म्हणे हा स्वरूपने काठी मारलेली आहे, जांभळं पण पडलीत खाली, पण काय फायदा नाही. आता डेळा अडकलाय वरच्या साईडला. कसरत बघा किती करतो, उड्या मारून मारून. जांभळं सगळी आईलो हे पडलो असा दिलो. अरे पाडून काय करतो, आणि या फांदीला पण जांभळं लागलीत आणि अथर्वने फांदी वाकवलेली आहे. चार जांभळं का होईना भेटलेली आहेत, टेस्ट घेण्यापुरती तरी का होईना भेटली आहेत. आणि स्वरूप आता ते जांभळं काढतो आणि स्वतःजी तुम्ही कसरत बघू शकता कशा प्रकारे आणि त्यातच वाकूनही तो जांभळं खात आहे वांढरासारखी. बघू शकता तुम्ही कसं आणि ते स्वरूपला जांभळं भेटलेली आहेत. मुंगे आहेत आणि मुंगे आहेत म्हणून सांगतोय, हो खरंच मुंगे आहेत. तर एक आता आपण खाऊन बघू. अरे जांभळं टेस्टसाठी का होईना भेटली आहेत, आता आम्ही ती खाऊन बघणार आहोत. तर जांभळं खातो आणि मी तुम्हाला टेस्ट कशी आहे ती सांगतो. या आंबोलीच्या ठिकाणी अशी छोट्या प्रकारची जांभळं भेटतात, मोठ्या प्रकारची जांभळं नाही भेटत. तर अशी ही जांभळं आहेत, आता खातो मी आणि तुम्हाला टेस्ट सांगतो. टेस्ट खूप छान आहे, गोड आहे आणि मात्र वरचं जे खाण्याचं मांस आहे ते थोडंच भेटतं आणि ही बी बघा केवढी मोठी आहे. डायबिटीजसाठी खूप उत्तम असे जांभळं आहेत. ओमकारची एंट्री झालेली आहे, जाईल तिकडे ओमकार या नावाने फेमस असलेला असा हा. ते जांभळं कसरत करून काढतायत कारण ही एकच फांदी जवळ आहे त्यामुळे त्याच्यावरच तुटून पडले ते दोघ जण. आणि आता दोन माकड कमी पडतात म्हणून तिसरा माकड ही स्टँड लावून जातो आणि तिसरा माकड चढतो. आणि हे तिन्ही माकड असले तरी चांगले आहेत, पण तुम्हाला अजून एक माकड दाखवतोय मी, तो बघा त्या ठिकाणी तो माकड आहे, तो सगळ्यात वाईट माकड आहे, त्याला लवेरिया झालेला आहे. करला इथे टाटा बाय बाय करून आम्ही परत आमच्या कामाला सुरुवात केली आहे. आणि खूप आशेने आलेलो आणि हाती असं ही निराशा लागलेली आहे. दुसरीकडे
खूप सारे कष्ट करून हाती निराशा लागलेली आहे म्हणून आता दुसरी दामळण आहे तिथे दामळं लागली तसं स्वरूप सांगतो तर ती काढण्यासाठी निघालो बघू ती तरी खाली असायला पाहिजे तर आपल्याला काहीतरी भेटू शकतं तर बघूया जाऊन तिकडे. तर आता आम्ही पोचलो स्वरूपांच्या घरी पुण्याचा चॉकलेट बॉय म्हणून ओळख आहे त्याची आणि इथे अशी होळी आहे तर आज होळी पेटवणार आहोत आज पौर्णिमा असल्यामुळे असा या स्वरूपांचा पारडा आहे. ऑर्गेनिक शेती ऑर्गेनिक कसरत करावी लागते ती बघा कढीपत्तू नाही रे तो. तर आता आम्ही या साईडला आलो स्वरूपांच्या पाठीमागे आणि इथे जांभळं लागले तर आणि अशा प्रकारे इथे पोचलो आम्ही. तर आता दगडावरून चढतो आणि हाताला भेटेल एवढ्या अंतरावर आहेत जांभळं पोहू शकता तुम्ही इथे मन समाधान होईल. अथर्व खातो आणि स्वरूपची आता एंट्री होते. तिथे आम्ही उगाच माकड उड्या मारल्या आहेत हे बघा हे किती खाली आहेत जांभळं हे बघा आणि या साईडला कसले घोस लागलेले आहेत बघू शकता तुम्ही ब्लॅक ब्लॅक कलरचे जेवढे दिसतात तेवढे सगळे जांभळंच आहे ती आणि ते आता अथर्व जांभूळ काढतो आणि त्यांनी अगोदर खाल्लेली आहे इथली जांभळं तर त्याला टेस्ट विचारूया कशी आहे ती पाणी त्यांनीच दिलं बाकीच्या जांभळांपेक्षा तरी वेगळीच आहे ती टेस्ट. आम्ही म्हणजे खूप जांभळांची जांभळं खाल्ली पण ह्याची काही टेस्ट वेगळीच आहे. आणि आता स्वरूप पण काढतो स्वरूप टेस्ट बद्दल गोड आहे जांभळं आणि जीभ पण चांगला कलर आला आहे जीभला पण ह्याच्यावरून समजू शकतात की जांभळं किती चांगली आहेत. आणि ते आता प्रसाद आलेला आहे तर आता प्रसादला स्वरूप जांभळं देतो. जांभळं वगैरे काढून झालेली आहेत आणि आम्ही काय पिशवी वगैरे आणली नव्हती त्यामुळे जेवढं पाहिजे तेवढी जांभळं काढून घेतलेली आहे. तुम्ही जीभ बघू शकता किती कशी जांभळी झालेली आहे ती. तर मी आजचा व्हिडिओ हा इथेच एंड करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण पुन्हा भेटू असाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय.